संक्षिप्त श्री गुरुचरित्र आध्याय चौदावा फलश्रुती अकस्मात आलेल्या संकटांचे निवारण होईल रक्षण होईल श्री गणेशाय महा तया सायन देव गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशवंशी माझी प्रीती तुम्मावरी ऐकोनी श्री वचन सायन नमन करून माथा चरणी ठेवनी नमिता झाला पुन्हा पुन्हा माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी यह पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करूनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारे यनी मा क्रूरहसेतो प्रतिसंवत्सरी घात घातकरीतो जीवेशी याची कारणे आम्ही आजला बोलवी तसे जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेट झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्मासी संतोषनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवती चिंता न करी म्हणून या सांडुनी त्वा जावे क्रूर्य भेटावे संतोषोनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविल आम्मा जोवरी परतोनी तून न येसी असो आम्ही बरवेसी तू आली या संतोषी जाऊ मम येथ ऐसा वर लाधोन निघे साय देव ब्राह्मण जेत होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम ऐसा यवन दुष्ट ब्राह्मणा ते झाला कैसा ज्वाला रूप होता झाला विन्मुख होनी ग्रहात गेला यवन कोपत विप्रजाला झाला चकित मनी गुरु ध्यासाते ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करिल काय श्री गुरु कृपा हो त्यासी होय यमाचे भय नाही त्या ऐसी पहि तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनि त्यासी जागृत होऊनि परियेसी प्राणांतिक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरणनसे काही मणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अयो विप्र एक आपणासी म्हणे तू ते पाचारिले येथे कौणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरुपदे तथे वेळी संतोषनी नि आराग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघारे तेथोनी जेथेय सैराग्यभवनी वैजनाथ दुष्ट यवन दुष्टयवनशासनं नाम चिंतन श्री गुरुदेव दत्त